जीव गेला तरी चालेल, अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरी आणू नयेत या पाच गोष्टी, लक्ष्मी कायमची निघून जाईल। ही चूक तुम्ही तर करत नाही ना। प्रत्येक मराठी महिन्यात अमावस्या येते। मराठी महिन्यातील वद्य पक्षातील 15वी तिथी अमावस्या मानली जाते। कालमापन पद्धतीतील या तिथीनंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यासह अन्य भागात नवीन महिना सुरू होतो। ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्या असते। अमावस्येमागे गणपतीशी संबंधित एक कथा आढळते, ती सर्वश्रुत आहे। अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही, परंतु सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक अभ्यासकांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे। वेदातील त्या प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या सर्वानुभूला अत्री ऋषींनी शोधून काढले असं म्हटलं जातं। त्यामुळे अत्री ऋषींनी सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले असे सांगितले जाते। अमावस्येचे तीन प्रकार आहेत। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावस्येला सिनीवाली अमावस्या म्हणतात। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावस्या असते। तर या अमावस्येला दर्श अमावस्या आणि अंशतः अमावस्या व अंशतः प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं। तर कुहू अमावस्या म्हणतात। अमावस्या चांगली मानली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला महत्त्व हे वेगवेगळं आहे, मात्र या दिवशी काही वस्तू घरात आणू नयेत असं सांगितलं जातं। त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी। घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी सर्वांनी वापरली जाते। समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली। केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत। गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केलं जातं। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे। अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केलं जातं। त्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असं सांगितलं जातं। या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो, अशी लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं। यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पूजा साहित्य। अमावस्येचा संबंध पित्राशी जोडण्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात। भाद्रपदातील अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते। त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरामध्ये आणू नये असं सांगितलं जातं। असे केल्यास नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात। पूजा साहित्य हे शुभ कार्यांसाठी वापरलं जातं। अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये, असं केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम आढळतात। तर काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, त्या म्हणजे अशा की अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे। त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असं सांगितलं जातं। मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणं वर्ज्य मानण्यात आलं आहे। त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणं किंवा त्याचे सेवन करणं नुकसानकारक मानलं गेलं आहे। आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अशुभ मानलं जातं। त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही। यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तेल, तेलाचा संबंध। अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं। यामागे लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं। याचा संबंध पित्राशी जोडला आहे। अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही उरकण्यात येतो। तसेच या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो। या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा अधिक असतो। त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते। सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते। या काही कारणासाठी तेलाची मालिश करू नये अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे कणिक।
अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असं मानलं जातं. तसे धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, त्यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही, ते धान्य पितरांना समर्पित होतं. अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये, त्या आधी वा नंतर आणले तरी चालतात अशी लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं. तर आज आपण काही गोष्टी अमावस्येला चुकूनही आणू नये याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.